संपूर्ण कोकणात अवकाळी परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले भात पीक पावसाच्या पाण्यात भिजत आहे दसरा झाल्यानंतर कोकणातील शेतकरी हा आपली शेती कापण्यासाठी सुरुवात करत असतो याच काळात काही दिवस पाऊस बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली भात शेती कापण्याची सुटवट केली होती मात्र गेले पाच दिवस पावसाने पुन्हा जोर धरला आहे ज्या शेतकऱ्याने आपली शेती कापली ती पूर्णतः पाण्यात गेले चार दिवस भिजत आहे आता ती शेती कोणत्या स्वरूपाची कामाची उरली नाही शेतकऱ्यांच्या तोंडाशी असलेला काल पावसाने हिरवून घेतला आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी आणि ओळा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात येत आहे प्रतिनिधी सुरेश शिंदेसह ब्युरो रिपोर्ट मराठा तेज रायगड आज आपण रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील आसनपूर या गावामध्ये असून आज परतीच्या पावसाने संपूर्ण भातशेतीचं नुकसान केलेलं आहे आपण बघू शकता आज हे जे संपूर्ण भात शेती कापून ठेवलेली आहे शेतकऱ्यांनी भात शेती कापली पूर्ण पाण्यामध्ये पोहते आठ ते दहा दिवस झाले असा ह्याच पद्धतीचा पाऊस असल्याकारणाने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे जाणून घेऊ शेतकऱ्यांकडून की नेमकं काय क कधी कापून ठेवलं आहे हे भात आणि काय प्र प्रकार घडला आहे तो मी चार दिवस झालं भात कापलेलं आहे पाऊस काय निघत नाही पावसाने धुमाकाल घातला आहे बाहेर बी वाढता येत नाही पा बाहेर वडूनसुद्धा काय त्याचा उपयोग नाही असं झालेलं आहे पा पाण्यात पोहतंय ते प भात किती किती प्रमाणात आपण भात कापले संपूर्ण शेतकऱ्यांनी तरी तरी आम्ही पाच सात शेतकऱ्यांनी भात कापलेला आहे माझा आता शंभर सवाशे भाऱ्याचा भात आहे ते असं पा पाण्यात पवतं आहे बरं अजून असं संपूर्ण भात शेती आता तयार झाली ग हो भात शेती तयार झालेली आहे म्हणून आम्ही कापायला घेतलेलं आहे ते भात कापून आमचं चार दिवस झालेलं आहे हे पाणी निघालंच नाही का ते पाणी निघालंच नाही पाऊसच संध्याचा पडतो पावसाने धुमाकाल घातलेला आहे पाऊस जोरात पडतो बाहेर वडून सुद्धा पाण्यात उपयोग नाही त्या भाताचा आपण शेतकऱ्यांना आणि भाताला ते मोड आलेले आहेत मोड आलेले आहेत आपण सरकारकडे काय मागणी करू शकता आता सरकार काय आम्हाला देईल ते आम्ही काय करणार आम्ही शेतकऱ्यांकडे कुणाकडे जाणार वाला दुष्काळ आहे भरपाव मिळायला पाहिजे काय शेतीचे नुकसान झाले आज शेतीच्या पावसामुळे परतीचा पाऊस अतिशय धुमाकूळ घातला आहे परतीच्या पावसाने आणि शेती सगळी आता कापण्यासाठी आलेली आहे पीक तयार झालेला आहे पण पाऊस एवढा जोरात पडतो आहे दर दिवशी त्यामुळे भात कापलेला आहे त्या भातामध्ये आता ढोफार डोफार पाणी आहे शेतामध्ये पाणी काढायला पण जागा नाही आणि भातसुद्धा बांधावरती काढायला जागा नाही सगळ्या भाताला मोड आलेले आहेत सगळं भात फुगलेलं आहे ते कसाही कुठल्याही प्रकारचा त्याचा उपयोग नाही तर जवळजवळ आठ नऊ खंडीची शेती पाण्याखाली आज भिजते दोन तीन हजार बा भाऱ्याचं भात पाण्याखाली आज आहे व त्याच्यावरून पाणी वाहत आहे दर दिवशी पाऊस पडतो आहे धुमाकूळ गाळतो आहे शेतकरी अगदी हवालदिन झालेला आहे आता आमच्या पुढं प्रश्न आला की बारा महिन्याची आमची जी पोटगी आहे ती सगळी पाण्याखाली भिजून गेलेली आहे त्यांना मोड आलेलं आहे कुठल्या प्रकारचं ते काम करता येणार त्याला दलता पण येणार नाही आणि सुकवता पण येणार नाही ते भात फुकट गेलेला आहे तर आमची आता बारा महिन्याचं आमचं कुटुंब त्या भा शेतीवरच आहे आमचा धंदा शेती आहे त्याच्यामुळे याच्यामुळं आम्हाला काय या आता उपाययोजनाच नाही आम्हाला आता मोठा प्रश्न पडला की बारा महिने आपण काय खायचं पोरा बाळांसाठी काय खायला घालायचं शेतकऱ्याकडं आमची एवढी मागणी आहे की आम्हाला याची भरपाई मिळावी कारण तोंडात आलेला घास आमचा पावसाने हिरावून नेलेला आहे तर आम्हाला सरकारकडून मागणी की ह्याची भरपाई आम्हाला मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांना तर आम्ही काय करणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण शेतकरी आहात आज अवकाळी पावसामुळे परतीच्या पावसामुळे खूप मोठ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं दिसतंय काय सांगा ह्या परतीच्या पावसामुळं आता हा जो सीझन आहे तो निश्चितपणे शेतकऱ्यांचा कापणीचा सीझन असतो ठरलेली नक्षत्र असतात त्या नक्षत्रामध्ये कापणीच करावी लागते आणि खऱ्या अर्थानं लोकांनी त्या पद्धतीने पिकलेली भातं होती ती कापायला सुरुवात केली आणि अवकाळी पावसानं सुरुवात केली सतत दहार पाऊस साधारण चार ते आठ दिवस पडत असल्यामुळं कापलेली सगळ्या शेती कुजून गेलेली आहे अक्षरशः भाताचा दाणासुद्धा उपयोगाला येणार नाही पेंडाई गुरांना उपयोगाला येणार नाही आणि सगळं आर्थिक नुकसानसुद्धा त्याच्यामध्ये फार मोठं शेतकऱ्यांचं होतं शेतकऱ्यावरती उपासमार येण्याची शक्यता वाटते संबंध आठ साधारणतः आठवडाभर जो पडत असलेला पाऊस आहे तो निश्चितपणे शेतकऱ्यांच्या शंभर टक्के नुकसान करण्यामध्ये ते आज झालेला आहे शेतकरी अतिशय हवाल झालेला आहे शेतकऱ्यांना याच्यातून भरपाई मिळावी शेतकऱ्यांचं नुकसान भरून मिळावं कोकणातला शेतकरी एकाच पिकावरती शेती करत अस जगत असतो आणि तेच पीक जर का त्याचं निघून गेलेलं असेल ह्या अवकाळी पावसाने त्याची नाजधूस झालेली आहे एकही कुटुंबामध्ये अशा पद्धतीचं राहिलेलं नाही की त्याला काहीतरी धान्य राहील पावसामुळं ते पिकलेलं शेत पुन्हा एकदा रुजतं आणि त्या तसं त्याचं नुकसान होत असतं म्हणून माझी सरकारला विनंती आहे की या कोकणामध्ये पडलेल्या अवकाळी पावसानं जे नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यामध्ये आपण आग्रहकानं भाग घ्यावा आणि निश्चितपणे या शेतकऱ्यांना वाचवावं हो। कोकणाचा शेतकरी अतिशय हवाई झालेला आहे असं मला वाटते